नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मराठी व्याकरण संबंधी खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। जसं की सध्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारीख जाहीर झालेल्या आहेत, यामध्ये तुम्हाला जवळजवळ 30 मार्कांसाठी मराठी व्याकरण विचारलेलं जातं। तर परीक्षेमध्ये विचारले जातील असे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। कशा प्रकारे तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न येतात, याआधी आपण बरेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओ बघितलेले आहेत, प्रश्नपत्रिका सुद्धा बघितलेले आहेत की प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा कशा प्रकारे प्रश्न येतात। तर आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण 40 प्रश्न बघणार आहोत, महत्त्वाचे असे 40 प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जातील। तर चला आपण आपला वेळ वाया न घालवता आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ चालू करूया। तर बघा, इथे प्रश्न दिलेले आहेत आपल्याला। पण मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल आणि असे परीक्षेच्या तयारी संबंधी किंवा नोकरी विषयक माहिती विषयीचे व्हिडिओ जर तुम्हाला दररोज जाणून घ्यायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे लाल बटन दिसते ते प्रेस करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी आम्ही असे नवीन व्हिडिओ अपलोड करू त्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळतील। जसे की आरोग्य विभागाच्या आता औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट क आणि गट ड अंतर्गत अशा बऱ्याच पदांसाठी परीक्षा होणार आहेत, त्यांच्या तारीख सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। बऱ्याच जणांनी परीक्षेच्या तयारीला सुरुवातही केली आहे, तर या व्हिडिओमुळेही तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। त्यामुळे जे कोणी तुमचे मित्र किंवा तुम्ही स्वतः जरी परीक्षेच्या तयारीसाठी इथे तयारी करत असाल आणि तुमचे जे कोणी मित्र परीक्षेची तयारी करताय यासाठी, त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा आरोग्य सेवक किंवा आरोग्य जे विभाग आहेत त्या संबंधी व्हिडिओ आहेत, औषध निर्माण अधिकारी साठी सुद्धा बरेच व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ सुद्धा जाऊन चेक करा। त्याच्या लिंक मी इथे आय बटन मध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत। चला आपण आपला हा बघूया। आता पहिला प्रश्न काय दिलेला आपल्याला इथे, खालील पर्यायांमध्ये भाववाचक नाम कोणते? पर्याय बघा, पहिले काय, ए वकील, बी शनिवार, सी वैशिष्ट्य आणि डी श्रीमंत। तर काय विचारलेलं आपल्या इथे, भाववाचक नाम। नामाचे सगळ्यांना प्रकार माहीतच असतील, नसेल माहित मी एकदा सांगते शॉर्ट मध्ये। नाम किती आपल्याला 3 प्रकार येतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। सामान्य नाम मध्ये काय देतात, एकाच जातीच्या पदार्थातील किंवा समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्व नाम दिलेले असते, सर्वसामान्य नाम, त्याला आपण काय बोलतो, सामान्य नाम। विशेष नाम कशाला बोलतात, ज्या नामाने जातीचा बोध नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला काय बोलतो आपण, विशेष नाम। आणि इथे काय विचारलेलं आपल्याला, भाववाचक नाम। भाववाचक नाम आपण कशाला बोलतो, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला आपण काय बोलतो, भाववाचक नाम असे बोलतो। तर इथे काय दिलेलं आहे, वकील, शनिवार, वैशिष्ट्य आणि श्रीमंत। तर काय येणार ह्याच्यातलं भाववाचक नाम, पर्याय क्रमांक सी वैशिष्ट्य, इथे काय येईल, भाववाचक नाम। पुढचा प्रश्न बघूया आपल्याला, सोबतच्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा, कोणी कोणास मारले। काय इथे संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम का पुरुषवाचक सर्वनाम, काय बोललेलं आहे, कोणी कोणास मारले। त्याच्यातच दिसतंय उत्तर काय, हा प्रश्न विचारलाय कोणी कोणास मारले, त्याच्यामुळे काय, पर्याय क्रमांक बी प्रश्नार्थक सर्वनाम इथे काय, सर्वनामाचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न बघा आपला, सोबत विशेषणाचा प्रकार ओळखा, इतका ह्याचं विशेषण ओळखायचं आहे आपल्याला। काय पर्याय दिलेत बघा, पर्याय ए धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण, सार्वजनिक विशेषण का संख्या विशेषण। तर काय विचारलेलं, इतका विशेषण आपण कशाला बोलतो, नामाबद्दल जे विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय बोलतो, विशेषण। तर काय येणार, इतका हे काय आहे इथे, सार्वजनिक विशेषण, पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न बघूया आपल्याला, सोबतच्या क्रियापदाचा प्रकार असलेले वाक्य ओळखायचे आपल्याला, शब्द क्रियापद असलेले इथे वाक्य ओळखायचे। मला सूर्याकडे पाहावते, रमेश पुस्तक वाचतो, त्याने पाहिले, त्याने जिंकले आणि डी तो जागा आहे। तर काय शब्द क्रियापद जे आहे त्याचा आपल्याला इथे वाक्य ओळखायचे आहे। काय विचारले इथे, शक्य क्रियापद, मी चुकून शब्द बोलले, काय विचारले, शक्य क्रियापदाचं इथे वाक्य ओळखायचे। शक्य क्रियापद आपण केव्हा, म्हणजे वाक्यातील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून जी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते त्या क्रियापदाला आपण काय बोलतो, शक्य क्रियापद। काय त्यातले वाक्य येणार, ह्याच्यातला पर्याय आपल्याला काय येणार, मला सूर्याकडे पाहावते, पर्याय क्रमांक ए ह्याचं काय येईल इथे, करेक्ट आन्सर येईल। पुढचा प्रश्न बघूया आपला, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा, श्याम हा रामपेक्षा मोठा आहे। तुलनावाचक, हेतुवाचक, विरोधावाचक का करणवाचक, काय विचारलेलं आहे, शब्दयोगी अव्ययाचा प्रकार।
श्याम हा काय रामपेक्षा मोठा, इथे काय श्याम आणि राम मध्ये काय केलेली तुलना केलेली, त्याच्यामुळे काय तुलनावाचक ह्याचं इथे करेक्ट आन्सर येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. प्रश्न नीट वाचत जा. विरुद्ध लिंगी विचारलेले, विरुद्ध अर्थी नाही विचारलेले, विरुद्ध लिंग तर काय दिलेले वाघ्या. वाघ्या काय येणार, पर्याय क्रमांक एक मुरळी वाघीन, सी वाघी का डी मुरळी. तर काय वाघ्या मुरळी बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असेल, त्यामुळे काय पर्याय ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर आहे. इथले बरेच ऑप्शन कन्फ्युजन आहे, वाघीन सुद्धा तुम्ही बरेच जण देऊ शकता पण वाघ दिलेला नाहीये, वाघ्या लिहिलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा, त्यामुळे मुरळी नाही येणार, मुरळी बोलतो आपण, वाघ्या मुरळी, मुरळी म्हणत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए इथे याचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढचे प्रश्न बघूया आपले. आता काय आपला सातवा प्रश्न. गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी का विशेष संधी. संधी कशाला म्हणतो आपण, भाषेमध्ये जी मराठी भाषा आहे शब्द तयार करण्याची जी क्रिया असते आणि त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याशी जोडताना जे नियम आपण वापरतो त्याला आपण काय संधी असे म्हणतो. संधीचे मुख्यतः तीन प्रकार येतात, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर गणेश हा शब्द कोणत्या शाळेचं उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचंय. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक एक स्वर संधी. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी वापरली आहे. कवीश्वर, दुरात्मा, सज्जन का गणेश. कोणतं विचारलेलं आपल्याला इथे, व्यंजन संधी विचारलेली आहे, कोणत्या शब्दांमध्ये वापरलेली आहे. व्यंजन संधीमध्ये काय असतं, वाक्यातील जोड अक्षर, जेव्हा जोड अक्षर होतात तेव्हा पहिला व्यंजन आणि दुसरा काय स्वर असतो, किंवा दोन्ही व्यंजन असतील तर त्याला आपण काय बोलतो, व्यंजन संधी असं म्हणतो. त्याच्यातला आपल्याला विचारले कोणता शब्द आहे, कवीश्वर, दुरात्मा, सज्जन का गणेश. तर काय गणेश तर आपण आत्ताच बघितलं, गणेश हे कशाचं उदाहरण आहे, स्वर संधीचं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी तर करेक्ट नाहीये. उरलेल्या पर्यायांपैकी व्यंजन संधीचं कोणतं उदाहरण आहे, पर्याय क्रमांक सी सज्जन. ह्याच्यामध्ये काय होतं, व्यंजन संधीमध्ये एक पहिला व्यंजन आणि दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजन असेल तर अशाला आपण काय बोलतो, व्यंजन संधी. पर्याय क्रमांक सी इथे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचं बघा नववा. संधी सोडवा सदाचार. त्याचं काय, स अधिक दाचार, सदा अधिक आचार, सत अधिक आचार का सद अधिक आचार. तर काय बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. याआधी आपण ज्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर काय येतं, सदाचारचा पर्याय क्रमांक सी सत अधिक आचार. तुम्हाला उलटा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, सत अधिक आचार इथे प्रश्नामध्ये असेल आणि त्याचं काय वाक्य होतं ते सुद्धा तुम्हाला इथे पर्यायांमध्ये दिलेलं असू शकतं. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, सदाचारचं काय होतं, सत अधिक आचार. दहावा प्रश्न. शब्दांच्या जाती किती, चार, पाच, दोन का आठ. तर किती आहे शब्दांच्या जाती, आठ, पर्याय क्रमांक डी. अकरावा प्रश्न बघा. समिती हे नाम कोणत्या प्रकाराचे आहे. विशेष नाम, धार्मीवाचक नाम, भाववाचक नाम का सामान्य नाम. तर काय समिती हे नाव कशाचं आहे, डी, सामान्य नाम. पुढचा प्रश्न बघा बारावा. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे. सामान्य नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम का समूहवाचक नाम. तर काय प्रामाणिकपणा हे काय आहे, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक बी इथे आपलं बाराव्याचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारचे प्रश्न इथे तुम्हाला विचारले जातात. आणि मित्रांनो तुम्हाला जर मराठी व्याकरणसाठी बुक्स हवे असतील, कोणते महत्वाचे बुक आहे, तर त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे. आणि आरोग्य विभागाच्या तयारी संबंधीच्या सगळ्या बुक्सच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे. तुम्हाला जर कुणाला बुक परचेस करायचे असतील तर त्या लिंक द्वारे तुम्ही बुक परचेस करू शकता. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. तसाच जो सेपरेट व्हिडिओ सुद्धा आहे महत्वाच्या बुकसाठी, त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये देते, त्याद्वारे तुम्ही चेक करू शकता. पुढचे प्रश्न बघूया आपण. आता पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. माळ्याने, द्वितीया, तृतीया, चतुर्थ का पंचमी. काय ओळखायची आपल्याला, विभक्ती. तर काय माळ्याने, पर्याय क्रमांक बी तृतीया ह्याची काय इथे विभक्ती आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोगावर सेपरेट व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो आपण. जर तुम्हाला प्रयोग ओळखता येत नसतील किंवा तुम्हाला त्यामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे आय बटन मध्ये देते. सेपरेट प्रयोगावर व्हिडिओ केलेला आहे, प्रयोग कसे ओळखायचे त्यामध्ये टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा सांगितलेले आहे. सोप्या टिप्स द्वारे तुम्ही प्रयोग ओळखू शकता. लिंक आय बटन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक द्वारे तुम्ही तो व्हिडिओ चेक करा. तर काय गांधीजी सत्याग्रह करतात. सकर्मक कर्तरी, कर्मणी, भावे का अकर्मक कर्तरी. कोणता प्रयोग आहे याच्यामध्ये, गांधीजी सत्याग्रह करतात. तर काय पर्याय क्रमांक एक सकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा.
पुढचा प्रश्न बघूया आपला. पुढील शब्दाचा समास ओळखा. नास्तिक, उपपद, तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष का नत्र तत्पुरुष. काय विचारलेलं इथे? नास्तिक ह्याचा समास ओळखायचा. पर्याय क्रमांक डी, नत्र तत्पुरुष. पूर्वपदी असून त्याचा समर्थ पदाशी जेव्हा समास झाल्यास त्याला आपण काय नत्र तत्पुरुष असा समास होतो. इथे काय दिले? नास्तिक या शब्दाचा काय? पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आन्सर आहे. शोभतच्या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. शूर या शब्दाला समान अर्थी शब्द, व्याल, विक्रांत, नायक का वारी. तर काय? पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. सोबतच्या शब्दाचा समान अर्थी सांगायचा आहे पुन्हा. प्रजा, मेघा, नंदिनी, अंगना का वसुंधरा. तर काय? प्रजाला आपण काय मेघा असे सुद्धा म्हणतो. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया, अठरावा. सोबतच्या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा इथे. बेढप, सुजान, बी सुरस, सी सुबोध का डी सुबक. इथे वरती आपल्याला काय समान अर्थी विचारले होते आणि खाली काय विचारलेले? विरुद्ध अर्थी. त्याच्यामुळे प्रश्न नीट वाचायचा प्रत्येक वेळी. तर काय बेढपच्या विरुद्ध अर्थी काय येणार इथे? सुबक. बेढप म्हणजे कसा आहे, जो दिसत नाही चांगला, त्याला आपण काय बोलतो? बेढप. त्याच्या विरुद्ध अर्थी काय येणार? सुबक. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. अवदसा आठवणे, काय चरफडून वाईट चिंतने, वाईट बुद्धी सुचणे, खूप भीती वाटणे का वाईट प्रवृत्तीच्या स्त्रीची आठवण येणे. तर काय अवदसा आठवणे याचा अर्थ काय होतो? बी वाईट बुद्धी सुचणे. आपण बऱ्याच वेळा बोलतो एखाद्याने काही चुकीचं काम केलं तर काय अवदसा सुचली होती ह्याला, असं आपण बऱ्याच वेळा बोलतो. तर काय वाईट बुद्धी सुचणे. विसावा प्रश्न बघूया आपला. दिलेल्या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे पुन्हा. तोंडात बोट घालणे, तर काय खूप भीती वाटणे, धिंगाणा घालणे, प्रतिकार करणे का आश्चर्यचकित होणे. बऱ्याच जणांना आन्सर माहित असेल, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. तोंडात बोट घालणे म्हणजे काय? डी आश्चर्यचकित होणे, आश्चर्य वाटणे किंवा आश्चर्यचकित होणे. पुढचा प्रश्न बघूया आपला. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नाम करायचे. जे विशेषण आहे त्याचं आपल्याला काय करायचे? नाम करायचे. श्रीमंत माणसांना गर्व असतो. तर काय श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, माणसांना गर्व असतो का यापैकी नाही. तर काय येणार ह्याचा? पर्याय क्रमांक एक, श्रीमंतांना गर्व असतो. पुढचा प्रश्न. हिरवीगार या शब्दाची काय जात ओळखायची आपल्याला? नाम आहे, विशेषण आहे, क्रिया विशेषण आहे का शब्दयोगी अव्यय आहे. तर काय हिरवीगार हे काय आहे? इथे विशेषण आहे. तर काय ह्याची जात काय आहे? विशेषण. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघूया आपला. विशेषणाचा काय इथे प्रकार ओळखायचा आहे. सर्व मुलांचे 10-10 गट करा हे वाक्य दिले. ह्या वाक्यात आपल्याला काय विशेषणाचा प्रकार ओळखायचा. तर काय पृथुत्ववाचक, अनिश्चित वाचक, संख्यावाचक का आवृत्ती वाचक. तर काय ह्याचं येणार ऑप्शन? पर्याय क्रमांक एक. कारण की ह्यामध्ये काय होतं, पृथक वाचन जे विशेषण असतं याच्यामध्ये काय जे ज्या विशेषणात वेगवेगळेपणाचा बोध होतो त्याला आपण काय बोलतो? पृथक वाचक. जे संख्या विशेषण असतं त्याच्यामध्ये काय दिलेले? 10-10 गट करायचे. त्याच्यामुळे काय पर्याय क्रमांक ए ह्याचं काय इथे करेक्ट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा. संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद का भाव कृतत्व क्रियापद. काय आहे ह्याच्यातलं करेक्ट आन्सर याचं? पर्याय क्रमांक ए, संयुक्त क्रियापद. मुले क्रिकेट खेळू लागले तर काय संयुक्त क्रियापद आहे याचा क्रियापदाचा प्रकार. पुढचा प्रश्न बघूया 25वा. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? उभयनयावी अव्यय आहेत, विशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहेत का गुण विशेषण आहे. तर काय वर, खाली, समोर हे काय आहेत इथे? शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक सी याचं काय करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपले. अस्वस्थ या शब्दाचा समान अर्थी शब्द कोणता? वड, पिंपळ, कदंब का उंबर. तर कशाला बोलतो आपण अस्वस्थ? पर्याय क्रमांक बी, पिंपळ ह्याचा काय आहे? समान अर्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा 27वा. पडताळा म्हणजे काय? जमिनीवर पडणे, खाली पडणे, खाली पडलेले कुलूप, प्रचिती का पीक पाणी. पडताळा म्हणजे काय? प्रचिती. पर्याय क्रमांक सी. 28वा प्रश्न बघूया आपला. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? श्रीमंताचा बडेजाव करणे, दिव्यात तेलाऐवजी अत्तर वापरणे, दिवाळी साजरी करणे,
पैशाची उधळपट्टी करणे, तर काय अत्तराचे दिवे जाळणे, याचा काय होतो अर्थ इथे? पैशाची उधळपट्टी करणे. पुढचा प्रश्न बघूया 29वा. थंड फराळ करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. थंड अन्न खाणे, सावकाश जेवणे, काही न खाता उपाशी राहणे, का भरपूर जेवणे? तर काय थंड फराळ करणे म्हणजे थंड अन्न खाणे नाही होत, तर काय पर्याय क्रमांक सी, काही न खाता उपाशी राहणे, हा काय याचा अर्थ आहे. वाक्य प्रचार असेच अर्थात दिलेला शब्दाचा अर्थ नसतो घ्यायचा. आणि बरेच जण थंड अन्न खाणे इथे करेक्ट आन्सर सांगतील. थंड फराळ करणे म्हणजे काय? काही न खाता उपाशी राहणे. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील वाक्यातील नाम ओळखा. नम्रता दररोज बाजाराकडील रस्त्याने शाळेत जाते. काय इथे नाम विचारलेलं आहे तुम्हाला? ए रोज, बी शाळेत, सी नम्रता, डी जाते. काय विचारलेलं आहे? नाम विचारलेलं आहे. तर काय पर्याय क्रमांक सी नम्रता ह्याचं काय बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. माझी आजी खूप प्रेमळ आहे. माझी खूप आहे का प्रेमळ? तर काय विचारायचं आपल्याला इथे? विशेषण ओळखायचं आहे. तर काय विशेष नामाबद्दल जी विशेष माहिती सांगतो त्याला आपण काय विशेषण बोलतो. तर माझी आजी कशी आहे? खूप प्रेमळ आहे. तर काय डी प्रेमळ ही काय आहे याच्यातलं विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील पैकी वाक्यातील क्रिया विशेषण ओळखायचं आहे. ती खूप हळूहळू लिहिते. खूप लिहिते हळूहळू का ती? तर काय विचारायचं? क्रिया विशेषण ओळखायचं आहे. तर काय येणार याच्यातलं पर्याय क्रमांक सी हळूहळू. ती काय करते? खूप हळूहळू लिहिते. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील वाक्यातील क्रियापद ओळखायचंय. संदीप रात्री अभ्यास करून झोपतो. ए रात्री, बी अभ्यास, सी झोपतो, आणि डी संदीप. तर काय ओळखायचंय आपल्याला? क्रियापद ओळखायचंय. तर काय ह्याच्यामध्ये क्रियापद? सी झोपतो. काय संदीप रात्री अभ्यास करून झोपतो. कोणती क्रिया केलेली आहे? झोपण्याची क्रिया केलेली आहे. त्याच्यामुळे काय झोपतो ह्याचं काय इथे आहे क्रियापद. पुढचा प्रश्न बघूया 34वा. योग्य शब्द निवडायचा ह्याच्यामधला. दिवाळी कसं लिहितो आपण? दिवाळी असं का? दिला पहिली वेलांटी दिवाळी, ती दिवाळी का? कोणतेच नाही यापैकी. तर काय पहिलं तर चुकीचं आहे, दिला दुसरी वेलांटी नाहीये. तर पर्याय क्रमांक बी इथे आपला करेक्ट आन्सर आहे. द ला पहिली वेलांटी दिवाळी, दुसरे बाकीचे ऑप्शन चुकीचे आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विजय सर्वथा ना आवडो. त्याच्यातला काय आपल्याला अलंकार ओळखायचा? तर कोणता अलंकार आहे? अनुप्रास, रूपक, यमक का कोणतेही नाही. तर काय ह्याच्यामध्ये अलंकार हा यमक हा अलंकार आहे. पर्याय क्रमांक सी. कारण की इथे यमक दिलेले बघा. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, आणि विजय सर्वथा ना आवडो. तर काय यमक आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे सी इथे करेक्ट आन्सर आहे आपलं. पुढचा प्रश्न बघूया आपला आता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील, त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिका आहेत आणि यानंतर सुद्धा पुढे असे प्रश्नपत्रिकांचे आणि परीक्षेच्या तयारी संबंधीचे व्हिडिओ अजून येणार आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, याच्या सगळ्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तेव्हाच तुम्हाला ते महत्वाचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि नोटिफिकेशनचं जे बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करून ठेवा. बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पण नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस न केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळत नाही, ते व्हिडिओ शोधावे लागतात. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला काय, जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेच ते व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे जे नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करायला विसरलेले आहे त्यांनी आत्ताच ते नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपला काय. खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. शेळीने गवत खाल्ले. अकर्मक, कर्तरी, सकर्मक का कर्मणी? काय ह्याच्यामध्ये? शेळीने काय केलेलं आहे? गवत खाल्लेलं आहे. शेळीने गवत खाल्ले तर काय ह्याच्यातलं इथे? तर काय पर्याय क्रमांक डी कर्मणी याच्यामधला काय प्रयोग आहे. शेळीने गवत खाल्ले. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आठवण करून देते, प्रयोगाचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला जर प्रयोग ओळखण्यात अडचणी येत असतील तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे. प्रयोग जे आहेत बरेच तुम्हाला प्रयोगावर आणि 1 ते 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतात, त्याच्यामुळे प्रयोग तुम्हाला तुमचे करेक्ट असणं गरजेचं आहे.
आणि हे काही फक्त आरोग्य विभागापुरतं मर्यादित नाहीये. स्पर्धा परीक्षांच्या जेवढ्या काही परीक्षा असतील मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला प्रयोगावर प्रश्न येतातच, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्याद्वारे तुम्हाला तुमचे प्रयोग जे आहेत ते ओळखण्यात नक्कीच मदत होईल. त्याच्यामध्ये बऱ्याच आपण सोप्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत, त्या टिप्स द्वारे तुम्ही प्रयोग ओळखू शकता. तर याचं काय डी कर्मणी ह्याच्यामध्ये काय प्रयोग आहे. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. पाप पुण्य तर काय आहे याचा समास, द्विगु समाहार द्वंद्व कर्मधाराय का वैकल्पिक द्वंद्व काय आहे याचा इथे पर्याय क्रमांक आपला 37 चा आन्सर आहे डी वैकल्पिक द्वंद्व. पाप पुण्य याचा काय समास आहे, वैकल्पिक द्वंद्व. पुढचा प्रश्न बघूया 38वा. खालील क्रियापदातून कोणता अर्थ सूचित होतो. हे क्रियापद दिलेलं त्यातून कोणता अर्थ सूचित होतो ते सांगायचं आपल्याला. तुम्हास असेच समृद्धीचे दिवस येऊ. काय दिलेलं आहे, तुम्हास असेच समृद्धीचे दिवस येऊ. त्याच्यातून आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ का डी विद्यार्थ काय ह्याच्यामधून आपल्याला सूचित होतोय. आज्ञा दिलेली आहे का नाही, तर आज्ञेमुळे आज्ञार्थ येणार नाही. स्वार्थ आहे का कोणता, त्यांचा स्वार्थ नाहीये. त्यांनी काय दिलेलं, तुम्हास असे समृद्धीचे दिवस येऊ, त्याच्यामुळे स्वार्थ सुद्धा नाही. संकेत दिलेला नाहीये कोणता, तर काय ह्याचं काय येणार, पर्याय क्रमांक डी विद्यार्थ याचा काय येणार, इथे आपल्याला अर्थ सूचित होतो. पुढचा प्रश्न बघूया आपला 39वा. चंद्रोदय शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय, चंद्रो अधिक उदय किंवा चंद्रो अधिक दय, तर काय ह्याचा संधी विग्रह येणार चंद्रोदय ह्या शब्दाचा. पर्याय क्रमांक ए इथे चंद्र अधिक उदय हा याचा काय संधी विग्रह होतो. ते नीट लक्षात घ्या मित्रांनो. संधी, संधीवर सुद्धा बरेच प्रश्न विचारलेले जातात. आणि मित्रांनो, जसं आपण प्रयोगाचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला जर मराठी व्याकरणावरच्या कोणत्याही सेपरेट टॉपिकवरचा जर व्हिडिओ हवा असेल तर तो आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ह्या टॉपिकचा संधी झालं, समास झालं किंवा शब्दयोगी अव्यय झाले, समास झाले, या कोणता जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल. प्रयोगाचा तर आपण ऑलरेडी केलेला आहे, तर कोणत्या सेपरेट टॉपिक वरती व्हिडिओ असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याद्वारे आपण सेपरेट टॉपिक वर सुद्धा व्हिडिओ घेऊन येऊ. पुढचा प्रश्न बघूया आपला. खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. व्याकरणावरती सुद्धा 1 ते 2 प्रश्न हमखास असतातच, त्यामुळे व्याकरण जे वाक्य प्रचार आहे ते सुद्धा नीट करून ठेवा. विडा उचलणे त्याचा काय अर्थ होतो इथे, विडा खाणे, उपाशी राहणे, भरपूर जेवण घेणे का डी प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण ऐकलं होतं बघा. तर काय होतं, विडा उचलणे याचा अर्थ काय होतो, डी प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे म्हणजे काय, प्रतिज्ञा करणे. तर हे असे महत्वाचे आपण 40 प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो. अजून सुद्धा बरेच प्रश्न आहेत मराठी व्याकरणावरचे, पण व्हिडिओ बराच मोठा होऊ शकतो, त्यामुळे जे बाकीचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊनच येणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ पुढचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला विसरू नका मित्रांनो. आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. आणि हे जे सगळे प्रश्न बघितले, आन्सर आपण ऑलरेडी व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहेत, पण या सगळ्याची एकत्रित जी आन्सर की आहेत, उत्तर सूची जी आहे, ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पुन्हा एकदा आन्सर जर तुम्हाला चेक करायचे असतील तर चेक करू शकता. व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.